और तो क्या था, ये हम लोग पहले अजित दादांनी संभाजी राजांचा अपमान केलेला नाही, जसा बीजेपीच्या काही लोकांनी राज्यपालांनी छत्रपती शिवाजीचा अपमान केला, सावित्रीबाई फुल्यांचा आणि महात्मा फुल्यांच्या बाबतीत अतिशय म्हणजे नको ते भाष्य त्याने त्यावेळेला केलं, आणि त्याच्यानंतरही ते मग ते लोढा असतील, पडळकर असतील, काय तुमचे चंद्रकांत पाटील साहेब असतील, यांनी सातत्यानं जे आहे त्या महापुरुषांना कमी लेखण्याचं काम केलं. अजितदादांनी तसं केलेलं नाही. त्यांनी एवढंच म्हटलेलं आहे की ते स्वराज्य रक्षक होते. जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवलं त्या स्वराज्यासाठी 7-8 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये 1,250 अधिक लढाया ते लढले, एकही लढाई ते हरले नाहीत. आता जर 1,250 जास्त लढाया 8 वर्षामध्ये ते लढले असतील तर महिन्याला किती लढाया झाल्या याचा तुम्ही विचार करा. आणि मग एवढ्या लढाया लढून त्याने ते स्वराज्य आपलं जे आहे हे अबाधित ठेवलं, म्हणून त्यांनी त्यांना स्वराज्य रक्षक म्हटलं. आणि कोणाला पवारसाहेबांनी सांगितलं की कोणाला म्हणायचं असेल बा काय धर्मवीर तर त्याला विरोध नाही, आमच्या सर आमच्या सर्वोच्च नेत्यांनी सुद्धा सांगितलं, त्याच्यामुळे आता प्रश्न येतो कुठे. परंतु केवळ जे आहे त्यांनी त्यांच्यावर जे काही आता टीका करण्यात आली, मग ते कोश्यारी असतील, ते चंद्रकांत पाटील असतील, ते लोढा असतील, आणखीन ते काय प्रसाद लाड असतील, वेगवेगळे, तर त्या सगळ्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी त्यांनी अजितदादाचा हा मुद्दा उचलला. नाहीपेक्षा सगळ्यांच्या समोर विधानसभेत ज्यावेळ अजितदादा बोलले ते जर एवढं चुकीचं असतं तर त्याच वेळेला त्यांना सांगायला पाहिजे होतं की चुकीचं जातं रेकॉर्डवर, काय हे थांबवा. पण असा कोणीही हरकत कोणी तिथे घेतलेली नाही हे लक्षात घ्या. त्यामुळं आता हे पहा, हा इतिहास जो आहे ना जेवढा उकरला जाईल तेवढा उकर आता तो. आणि बरं ह्या पदव्या कोणी कशातले सुद्धा पाहायला पाहिजे. आता अनेक वेळेला गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल घोषणा दिल्या जातात. माझ्या आम्हाला सुद्धा विचारलं बाबा गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे ज्या वर्गाने त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याच्यामुळे काशीवरून गागा भट्टाला यावं लागलं, किंवा अफजल खानाबरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे महाराजांवर त्या घात करण्यासाठी आले, हे काय होतं? या त्या वर्गाचा कधी याने निषेध केला? बरं, मग तो वर्ग जो आहे त्याचं प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की ज्या वर्गाने त्यांना विरोध केला. मग तानाजी मालुसरेसारखे आमच्या कुणबी समाज असतील, शिवा काशेतसारखे न्हावी समाजाचे असतील, अनेक दलित समाजाचे आमचे वीर, मुस्लिम वीर, आमचे ते प्रतिपालक नाहीत का? त्यांचे ते प्रतिपालक आहेत का? मग त्याला काय उत्तर द्यायचं? पण ठीक आहे, घोषणा देत आहेत शिवाजी महाराजांचा जे आपण ऐकून घेतो आहे, पण हे मुद्दाम घुसवण्यात आलेले काही काही शब्द असतात का? तर मागचा तो इतिहास आहे तो लोकांनी विसरून जावा. पण ठीक आहे, आम्हीसुद्धा म्हणतो आहोत की ठीक आहे, आता खूप वर्ष आली तर तो इतिहास जो आहे बाजूला टाकूया. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वर्गांनी विरोध केला, छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला, ज्ञानेश्वर महाराजांना विरोध केला, तुकाराम महाराजांना विरोध केला, पण आपण काय म्हणतो की त्याच वेळेला त्याच वर्गातील काही लोकांनी सपोर्टसुद्धा केला. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुल्यांना भिडांनी वाडा दिला शाळा काढण्यासाठी, आहेच ना, चिपळूणकर त्यांच्याबरोबर होते, त्यांनी त्यांना सहकार्य केलं. तर काही लोक जे आहेत त्यांच्याबरोबर राहिले, पण मोठा वर्ग विरोधात राहिला. आजच्या परिस्थितीत मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण आपल्या पुढचे प्रश्न जे आहेत, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, शिक्षण या सगळ्यांचा विचार आज आपण करायला पाहिजे. मी तर
काल नायगावच्या सभेमध्ये सांगितलं, सावित्रीबाई फुलांना आदरांजली अर्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती मोठा आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलांचा इतिहास, बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास, शाहू महाराजांचा किती प्रचंड आहे. ते एक एक दोन दोन पानामध्ये त्या मुलांना समजतं का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकांना सुद्धा माहिती नाही मुलांना सावित्रीबाई फुले म्हणजे कोण. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की साधारणपणे चौथीपासून तर सातवी आठवीपर्यंत रोज एक मोठा मोठा धडा या सगळ्यांचा टाकला पाहिजे. त्यामुळे मग 4-5 वर्षामध्ये बराचसा भाग कोण होते शिवाजी महाराज, कोण होते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ही सगळी मंडळी कोण होती हे त्यांच्या लक्षात येईल. पण काही वेळा ते गाळायचंच काम करतात. आमची मागणी आहे की हा इतिहास लोकांना कळलं पाहिजे, कारण जो इतिहास विसरला तो सगळं काही विसरला. वाजपेयी साहेबांनी सुद्धा इतिहास लक्षात ठेवायला पाहिजे आपल्याला, तो तो इतिहास सगळ्यांच्या समोर आण, त्यांना शिकवा, त्यामुळे पुढे कसं काय वागायचं हे लोकांना कळेल.